मोताळा तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी विहिरी खचून गेल्या असून तालुक्याभरात मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात कापशी, सोयाबीन, मका, कापूस, भाजीपाला या पिकांची विपुल प्रमाणात लागवड केली जाते. मागील महिन्यात देखील मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने या सर्व पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु शेतकऱ्यांना शासनाकडून नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवली गेली. आताही शेतमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडीशी आलेला घास हिसकावला गेला आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी मोताळा तालुक्यातील काही नुकसानग्रस्त ठिकाणी पाहणी केली, तसेच माननीय तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तातडीने सर्वे करावा आणि ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने मदत करण्यासंदर्भात विनंती केली आहे. मोताळा तालुक्यात काल ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील सगळ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाले. अनेक ठिकाणी विहिरी खचल्यात. शेतामध्ये असलेलं तूर, मका, सोयाबीन, कपाशी हे हाताशी आलेलं सगळं पीक आज जमीनदोस्त झालेलं आहे. आडवीर शिवारामध्ये आपण पाहू शकता की मक्याचे हे जे काही पीक आहे हे काढणी झालेली होती आणि हाताशी आलेलं हे सगळं पीक आज मका हा सडण्याच्या मार्गावर आहे. घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घरात पाणी घुसलेलं आहे. ही परिस्थिती आम्ही मान्य तहसीलदार यांना लक्षात आणून दिली आणि आम्ही विनंती केली की तातडीने या सगळ्या नुकसानीची पाहणी करून सर्वे झाला पाहिजे, यांचे पंचनामे झाले पाहिजेत आणि नुकसान भरपाई ही शेतकरी बांधवाला मिळाली पाहिजे. केवळ घोषणा देऊ नका. निवडणुका तोंडावर आल्यात आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी आपलं मतांचं राजकारण करायचं सोडून प्रचार यंत्रणा, शासकीय कामाची जी काही यंत्रणा आहे ती प्रचारासाठी वापरण्याची सोडून या ठिकाणी शेतकरी बांधवासाठी जर वापरली तर खऱ्या अर्थाने कुठेतरी त्यांना मदत होणार आहे. परंतु दुर्दैवाने शेतकरी बांधव हा आसमानी आणि सुलतानी संकटात अडकलेला आहे. त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही. जर राज्य शासन शेतकरी बांधवांकडे दुर्लक्ष करत असेल तर निवडणुका तोंडावर आहेत. हे बांधव, शेतकरी बांधव शासनाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.